मल्लारी जगन्नाथ आधाटी राहणार नाझरा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। मला 2015 सालापासून पायाचा त्रास आहे आणि असं 5 मिनिटं सुद्धा चालता येत ना लगेच पाय दुखायला चालू होते माझा। कोणत्या पायाला? डाव्या पायाला। डाव्या पायाला असं 5 मिनिटं सुद्धा उभा राहता येत नाही। त्रास काय होतो तुमचा? तुम्हाला कंबरेपासून खाली? कंबरेपासून खाली म्हणजे अशी पायाचे लगेच असं वेदना घेऊन चालू होते, लगेच ठंडक मारायला चालू होते। कसं असं खोब्यापासून? खोब्यापासून खाली मागच्या बाजूने, मागच्या बाजूने ठंडक मारत होते। लगेच बसावं लागते खाली, कुठे असं रस्त्याला बसलंच पाहिजे नाही तर ती उभा राहू देत नाही। किती वेळ तुम्ही चालू शकता? सलग चालेल तर 5 मिनिटं। आता मला बसावं लागते आता इथे, आता एवढं करताना सुद्धा म्हणजे 5 मिनिटं पण तुम्ही चालू शकत नाही, चालता येत नाही। चालाय गेलं तर 5 मिनिटं जेवढं चालेल तेवढं त्रास झाला। बर, जेवढं चालेल तेवढं त्रास झाला म्हणजे असं, म्हणजे खाली बसलं की नाही पाय सोडून मग विश्रांती येते। म्हणजे असं कंबरेपासून खाली मागच्या बाजूने डावा पायाला पूर्ण ठणक लागते। ठणक लागते असं जे आता 5 मिनिटाच्या पुढे चालत गेलं तर ज्यादा त्रास चालू होते, पण कमी नाही। बर, आणि हा त्रास जास्त कवापासून झाला? मला आता हे जास्त त्रास ह्या जानेवारी महिन्यापासून ज्यादा जाणवायला लागला। म्हणजे जानेवारी महिन्यापासून मी घरातच बसून आहे। म्हणजे आता गेल्या महिन्यापासून, एक महिन्यापासून तुम्हाला त्रास खूप जास्त वाढला? खूप त्रास, म्हणजे चालताच येणार ना, त्यामुळे 1 महिना झाला घरातच बसून आहे। भरपूर ठिकाणी दाखवलं, आयुर्वेदिक केलं, खासगी औषधे केली, पण मिरज सांगायला मोठं मोठं दवाखाने केलं, काही उपयोग झाला नाही। त्यात औषध गोळ्या तवरच राहायचं, नंतर पुन्हा हायसच चालू आहे। औषध गोळ्या तवर राहायचं 4-6 महिने, वर्षोपर्ष केला की नाही राहत होत, नंतर पुन्हा हायसच चालू। म्हणजे एक तात्पुरता फरक पडतो, तात्पुरता औषध गोळ्यानं फरक पडतो। आदाटे साहेब, जसं बाकी सर्व पेशंटना डॉक्टर अनुज गुप्ते सर मानकेच्या ऑपरेशनची संपूर्ण 100% गॅरंटी देतात, तसंच तुम्हाला पण गॅरंटी मिळाली का? होय, गॅरंटी दिली इथे डॉक्टरनी, गॅरंटी दिली पूर्ण बरा होणार म्हणून सांगितलं इथे, पूर्ण बरे होणार म्हणून सांगितलं, सक्सेस होणार तुमचं ऑपरेशन, सक्सेसफुल करून देणार म्हणून सांगितलं। त्यानुसार आता आपण ऑपरेशन मध्येही भेटूया आणि तुमचं बघूया ऑपरेशन कसं चालू आहे, आणि ऑपरेशन नंतर सुद्धा भेटूया। ऑपरेशन नंतर तुम्हाला वेदनांमध्ये कसा फरक पडला हेही तुम्ही आम्हाला सांगा, ठीक आहे? भेटूया आपण परत। ओके, धन्यवाद।